हॅलो स्टूडेंट्स युनिट नंबर सिक्स मेन्यूज नेव्हिगेशन अँड वेब पेज प्रोटेक्शन या, या युनिटमध्ये आज थर्ड लेक्चर आपण घेत आहोत थर्ड जे लेक्चर आहे या लेक्चरमध्ये आपल्याला जो कन्सेप्ट स्टडी करायचा आहे तो कन्सेप्ट आहे मेन्यूज ओके okay, वेगवेगळ्या वे टाईपचे मेन्यूज आपल्याला ले या लेक्चर्समध्ये स्टडी करायचे आहेत तर बघा तुम्ही आपण एखादा सॉफ्टवेअर असेल किंवा एखादा फॉर्म भरत असेल तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वे टाईपचे मेनू आपल्याला वापरावे लागतात आपण वापरत असतो तर ते मेनूज आ, कसे आपण क्रिएट आप करू शकतो किंवा काय असतं नक्की मेनू म्हणजे ते आज आपल्याला बघायचं आहे तर आपण सुरू करू आजच्या लेक्चरला लेक्चर नंबर थ्री ओके द मेनू इलिमेंट रिप्रेझेंट अ ग्रुप ऑफ कमांड्स दॅट अ युजर कॅन परफॉर्म आर ॲक्टिवेट ओके okay. दर बघा मेनू म्हणजे काय आहे एक कमांडचा ग्रुप आहे किंवा युजर काय करू शकतो तो वापरू शकतो किंवा त्यावरती ॲक्शन परफॉर्म करू शकतो किंवा त्याला ॲक्टिवेट करू शकतो ठीक आहे बघा मेनू मे कंटेन मल्टिपल चॉईस टू सिलेक्ट ओके मेनूमध्ये सिंगल चॉईस पण असू शकते किंवा मल्टिपल चॉईस पण असू शकते युजर कॅन चूज वन ऑर मोर मेनू ॲट अ टाइम डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ मेनू बघा एक मेनू एक मेनू आता न मल्टिपल टाइप मल्टिपल मेनू एका सिलेक्शनमध्ये असू शकतात त्यामध्ये आपण एक मेनू सिलेक्ट करू शकतो किंवा मल्टिपल मेनू पण आपण सिलेक्ट करू शकतो आणि हे कशावरती मेनूच्या टाईपवरती डिपेंड आहे की सिलेक्शन कसं करायचं ते ठीक आहे तर आता नेक्स्ट हे झालं मेनू बाबतीत मेनू म्हणजे काय थोडक्यात तर आपण सपोज आता वेगवेगळे लिस्ट आपल्याला दिले असेल सपोज आपण एखादा फॉर्म भरतोय तर आपल्याला स्टेटची आ... लिस्ट असते त्यानंतर डिस्ट्रिक्टची लिस्ट असते तालुक्याची लिस्ट असते अशा लिस्टमधून आपण आपला तालुका डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करत असतो त्याला म्हणतात मेनू आणि ते मेनू आपल्याला बघायचे आहेत वेगवेगळे तर बघा फर्स्ट जो टाईप आहे मेनूचा तो आहे क्रिएटिंग पुल डाऊन मेनूज ओके देर आर व्हेरियस टाईप टाइप्स ऑफ मेनूज आर अवेलेबल सच एज पुल डाऊन मेन्यूज फ्लोटिंग मेनूज चेन सिलेक्ट मेनू टॅब मेनू स्लाइडिंग मेनू पॉपअप मेनूज क्रॉलेबल मेनू ॲक्सेट्रा अशा वेगवेगळ्या टाईपचे भरपूर मेन्यू आहेत जे की अवेलेबल आहेत पण आपण जो बघतोय तो सध्या क्रे क्रिएटिंग पुल डाऊन मेनू आहेत पुल डाऊन मेनू आपल्याला बघायचा द पुल डाऊन मेनू कॅन बी क्रिएटेड बाय यूजिंग द सिलेक्ट टॅग ऑफ एच टी एम एल बघा पुल डाऊन मेनू जो आहे तो सिलेक्ट टॅगनी आपण काय करतो तो बनवतो असतो डाऊन म्हणजे काय एक लिस्ट पुल होते दिसत असते आपल्याला द ऑप्शन टॅग इज यूज टू डिफाईन द ऑप्शन ऑफ द पुल डाऊन मेनू बघा सिलेक्ट टॅग जो आहे तो सिलेक्ट टॅगने मेन्यू क्रिएट होतो आणि त्यामध्ये जे काय ऑप्शन्स असतात ते ऑप्शन्स जर घ्यायचे असेल आपल्याला तर ते ऑप्शन टॅगने आपण घेत असतो द ऑप्शन टॅग राईट इन द सिलेक्ट टॅग द आणि जो ऑप्शन टॅग आहे तो आपल्याला सिलेक्ट टॅगच्या मध्ये आपल्याला घ्यावा लागतो आपण याचं एक एक्झाम्पल बघू जेणेकरून तुमच्या लक्षात येईल मेनू म्हणजे काय आणि कसं आपण मेनू क्रिएट करत असतो बघा या ठिकाणी एक पुलडाऊन मेनू डॉट एस्टीमेल नावाची फाईल मी क्रिएट केली आहे त्यामध्ये एस्टिमेल टॅग घेतला आहे हे टॅग हे आणि त्यानंतर टायटल टॅग टायटल टॅकमध्ये मी टाकला आहे पुलडाऊन मेनू त्यानंतर स्क्रिप्ट टॅग घेतला आहे स्क्रिप्ट टॅगमध्ये एक फंक्शन घेतलं आहे गेट सिलेक्टेड आयटम नावाचं आणि एक व्हेरिएबल घेतलं आहे त्यामध्ये एलिमेंट नावाचा बघा आता काय केलं आहे डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी सिलेक्ट ठीक आहे आता हे बॉडी सेक्शनमध्ये आहे सिलेक्ट त्यानंतर एक सेकंड एलिमेंट व्हॅरेबल घेतला आहे एस टी आर नावाचा त्यामध्ये काय केलं आहे एलिमेंट डॉट ऑप्शन एलिमेंट डॉट सिलेक्टेड इंडेक्स डॉट व्हॅल्यू ठीक आहे आता बघा काय केलं एलिमेंट जो आहे तो एलिमेंटची जी काय व्हॅल्यू होईल ती व्हॅल्यूचा जो काही इंडेक्स असेल त्या इंडेक्सची व्हॅल्यू आपण एस टी आरमध्ये घेतली आता नंतर एकदम बॉडी सेक्शन नंतर सांगतो मी आणि अलर्ट काय केलं आहे तर सिलेक्टेड व्हॅ व्हॅल्यू इज आणि एस टी आर जी व्हॅल्यू या ठिकाणी येईल ती एस टी आरमध्ये येणार आहे ती व्हॅल्यू इथं प्रिंट केलेली आहे अलर्टमध्ये बघा आता बॉडी सेक्शनमध्ये काय केलं आहे बघा एक सिलेक्ट मेनू घेतला आता इथं मेन्यू आपण क्रिएट करतो बघा सिलेक्ट आणि त्याला आय डी दिला सिलेक्ट इथं मेनू क्रिएट केला आहे आणि ऑप्शनमध्ये त्याचे व्हॅल्यू टाकले व्हॅल्यू सी सी प्लस प्लस जावा आणि जावा स्क्रिट अशा चार आपण ऑप्शन व्हॅल्यू या ठिकाणी घेतले आहे सिलेक्ट क्लोज केलं आहे त्यानंतर केलं आहे बटन एक बटन घेतलं आहे त्याच्या ऑन क्लिकवरती गेट सिलेक्टेड आयटम हा हे फंक्शन कॉल केलं आहे त्यानंतर त्याचं व्हॅल्यू पण दिले गेट सिलेक्टेड आयटम आता मग काय होईल ज्यावेळेस या बटनवरती एक तिथे एक सिलेक्ट मेनू असेल यामध्ये आपण एखादी व्हॅल्यू सिलेक्ट करतो सपोज मी जावास्क्रिप्ट स्क्रिप्ट सिलेक्ट केली आणि सबमिट बटन इथं बटन जे आहे गेट सिलेक्टेड आयटम याच्यावरती जर क्लिक केलं तर काय होईल गेट सिलेक्टेड आयटम हे फंक्शन कॉल होईल त्यानंतर हा जो एलिमेंट आहे इलिमेंट नावाचं व्हेरेबल यामध्ये काय होईल डॉट डॉक्युमेंट डॉट गेट सिलेक्टेड गेट एलिमेंट बाय आय डी सिलेक्ट म्हणजे जो काय ह्या सिलेक्टमधला जो एलिमेंट जर सिलेक्ट असेल तो इथे येईल कोणता आता त्याचा आय डी गेट सपोज जावा स्क्रिप्ट ओके त्यानंतर काय होईल एसटीआर व्हिलीमध्ये एलिमेंट डॉट ऑप्शन म्हणजे या इलिमेंटमध्ये जो काय ऑप्शन आहे त्या इलेव ऑप्शनचा सिलेक्ट इंडेक्स काय झिरो वन टू काय इंडेक्स असेल तर इंडेक्स आणि त्याची व्हॅल्यू मग सपोज काय असेल व्हॅल्यू जावा स्क्रिप्ट मग ती एसटीआर ये मध्ये येईल आणि इथं प्रिंट होता आणि तो एस जावा स्क्रिप्ट प्रिंट होईल आपण हा प्रोग्राम काय करू एक्झिक्युट करू बघा काय होता पुल डाऊन डॉट पुल पुलडाऊन डॉट एम एल आपण आता एक्झिक्युट करू बघा एक्झिक्यूट केल्यानंतर इथं इथं जावा स्क्रिप्ट सिलेक्ट केलं बघा गेट सिलेक्टेड काय कायला द सिलेक्टेड व्हॅल्यू इज अ जावा स्क्रिप्ट त्यानंतर मी जर सी प्लस प्लस केलं ओके जावा अशा पद्धतीने द सिलेक्टेड व्हॅल्यू इज जावा या पद्धतीने आपण काय करू शकतो आणि हा आहे मेनू जे मेनू मेनू आपण म्हणत होतो तर याला म्हणतात मेनू अशा पद्धतीचा मेनू आपण डिझाईन करू शकतो आता वेगवेगळ्या टाईपचे मेनू आपल्याला बघायचे आहेत अजून ठीक आहे हा होता पोल डाऊन मेन्यूज त्यानंतर नेक्स्ट आपण जाऊ नेक्स्ट स्लाईटकडे नेक्स्ट मेनूकडे नेक्स्ट आहे डायनेमिकली चेंजिंग मेनू बघा डायनेमिकली चेंजिंग मेन्यू द आयटम ऑफ द मेनू कॅन बी चेंज डायनॅमिकली डिपेंडिंग ऑन द ॲक्शन टेकन प्लेस ओके बघा डायनेमिक चेंजिंग मेन्यूमध्ये काय होतं की आपण एका मेन्यूवरती जी ॲक्शन परफॉर्म आपण कर करतो त्या ॲक्शनवरती काय होतं की पुढचा जो मेनू आहे तो डिपेंड असतो ठीक आहे देअर इज अ टू पुलडाऊन मेन्यूज या ठिकाणी दोन पुलडाऊन मेन्यूज असतात फर्स्ट मेनूमध्ये आपण जी व्हॅल्यू सिलेक्ट करतो त्यावरती सेकंड मेनूचे ऑप्श आप, ऑप्शन्स का होता चेंज होतात जसं तुम्ही बघितलं असेल सपोज जर आता आपल्याला दिलेले डिस्ट्रिक्टची लिस्ट दिले आणि तालुक्याचे लिस्ट दिली जर मी अहमदनगर हा हा डिस्ट्रिक्ट जर सिलेक्ट केला तर त्यामधलेच तालुक्या येतात जर मी सोलापूर सिलेक्ट केलं तर त्यामध्ये तालुके येतील पुणे सिलेक्ट केलं तर त्यामध्ये तालुके येतील असं म्हणजे जे आपण एक मेनू सिलेक्ट करतो त्यावरतून त्याचे ऑप्शन्स बदलतात त्याला म्हणतात आपण म्हणतो डाय डायनेमिकली चेंजिंग मेनूज आपण याचा पण एक एक्झाम्पल एक या ठिकाणी बघू डायनेमिकली चेंजिंग मेनूज बघा हा कोण आहे त्याचा या ठिकाणी दोन आपण सब्जेक्ट घेतले एस वायचे सब्जेक्ट आणि टी वायचे सब्जेक्ट घेतले त्याचा एक ॲरे रेट केलेला आहे आणि एक फंक्शन घेतले त्यामध्ये काय केलं की सिलेक्ट आयटम गेट एलिमेंट बायटरी स्टुडंट आणि इथं स्टुडंटला खाली आय डी दिलेली असेल बघा इथं स्टुडंट हा अजो का ऑप्शन त्यामध्ये येणार आहे दुस सेकंडचा आणि आपण काय केलंय फॉर लुप वापरला आहे त्या फॉर्मलूपमध्ये हे एलिमेंट्स आपण जसे सिलेक्ट करू त्या पद्धतीने ते चेंज होणार आहे ठीक आहे हा कोड आहे त्याचा एक्झिक्यूट केलेला आहे बघा क्लास आता इथं सब्जेक्ट बघा आधी पहिले कल्स आधी सब्जेक्ट काही काहीच नाही या ठिकाणी आता जर एस वाय सी ओ सिलेक्ट केलं बघा एस वाय सी ओ एस वाय सी ओचे सब्जेक्ट या ठिकाणी आलेले आहे जर टी वाय सी ओ सिलेक्ट केलं तर टी वाय सी ओ याला म्हणतात डायनेमिकली चेंजिंग मेनू ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट जाऊ आपण नेक्स्ट टाईपच्या मेनूकडे नेक्स्ट टाईपचं आहे व्हॅलिडेटिंग मेन्यू सिलेक्शन ओके म्हणजे आपण जे काय व्हॅल्यू सिलेक्ट करतो ते आपल्याला व्हॅलिडेट करायची आपण जी सिलेक्ट केलेली आहे ती प्रॉपर व्हॅल्यू आहे की नाही ते ठीक आहे वाईल फिलिंग इन्फॉर्मेशन युजर कॅन फॉरगट टू सिलेक्ट अन ऑप्शन इन मेन्यू ज्यावेळेस आपण एखादा फॉर्म फिलअप करत असतो इन्फॉर्मेशन फिलअप करत असतो असतो त्यावेळेस एखादा मेनू आपल्याला सिलेक्ट करायचा राहून जाऊ शकतो इन अ सच केस द इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन शुड नॉट बी सेंट टू द सर्वर मग अशा वेळेस ज्या वेळेस आपण एखादी इन्फॉर्मेशन सिलेक्ट करतो त्यावेळेस एखादा जर मेनू सिलेक्ट करायचा राहिलं आपल्याकडून तर काय होऊ शकतं की इन इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन सर्व्हरला जाऊ शकते मग ती इन्फॉर्मेशन सर्वला जाऊ नये म्हणून आपण काय करतो मेनू सिलेक्शन काय करतो व्हॅलिडेट करतो टू मेक अ फिल्ड कंपल्सरी टू फिल वी यूज द फिल्ड व्हॅलिडेशन ओके आपण काय करतो व्हॅलिडेशन यू यूज करतो वी कॅन व्हॅलिडेट मेनू सिलेक्टेड बाय युजिंग द जावास्क्रिप्ट स्क्रिप्ट आपण जावास्क्रिप्ट स्क्रिप्ट ते व्हॅलिडेट करू शकतो जावास्क्रिप्ट स्क्रिप्ट यूज इज यूज टू यूज फॉर क्लायंड साईड व्हॅलडेशन आपण क्लाइंट साईला व्हॅल्डेशन करत असतो ज्यावर स्क्रिप्ट वापरून आणि आपल्याला तेच मेनूमध्ये करायचं आहे वी कॅन चेक वेदर द इनपुट इज करेक्ट ऑर नॉट आपण जे काही इनपुट देतोय ते आपण बरोबर देतोय की नाही ते पण आपण चेक करू शकतो इफ इन इनपुट इज इनकरेक्ट द एर मेसेज कॅन बी जनरेटेड बाय जनरेटेड अँड डिस्प्लेड टू द स्क्रीन जर इनकरेक्ट असेल तर एरर मेसेज येईल आणि तो डिस्प्ले होईल बायझुन ज्यावर स्क्रिप्ट द युजर गेट प्रमोट टू फिल द प्रॉपर इन्फॉर्मेशन आणि आपण जर चुकीची इन्फॉर्मेशन युजर भरत असेल तर आपण ते प्रॉपर इन्फॉर्मेशन भरण्यासाठी पण आपण काय करू शकतो एखादा मेसेज आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो बघा आता एक हा व्हॅलिडेशनचा कोड आहे एक या ठिकाणी एक फंक्शन घेतलं आहे त्यामध्ये एक सिलेक्ट आणि डॉक्युमेंट गेट एलिमेंट बाय आय डी त्या तो जो काय इलिमेंट सिलेक्ट करणार आहे तो घेतला आहे आणि सेकंड एलिमेंट आयडेंट काय केलं जी काय त्याची व्हॅल्यू आहे ती घेतली तर आपण चेक करणार आणि जर नसेल तर प्लीज सिलेक्ट सब्जेक्ट मानणार असेल तर त्याचा गेट एलिमेंट आणि इनर एस्टेमेल वापरून त्याला प्रिंट आउट करणार ओके आणि या ठिकाणी हा मेनू डिझाईन केलेला आहे या ठिकाणी पॅराग्राफ आहे त्या पॅराग्राफचा वापर आपण इनर एस्टेमेलसाठी केलेला आहे याला पण आपण एक्झिक्यूट करू व्हॅलिडेटिंग डेटिंग मेनूज बघा आता इथं मी सी जी आर किंवा डीबीएमएस सिलेक्ट केलं आणि सबमिट म्हटलं बघा यू सिलेक्टेड एस म्हणजे आता या ठिकाणी आपण प्रिंट आऊट केलं म्हणजेच प्रिंट केलं जे काही व्हॅल्यू सिलेक्ट केली आहे ती प्रॉपर व्हॅल्यू आहे की नाही आपण या ठिकाणी व्हॅलिडेट केलेली आहे जसंच डी टी ए पण आपण करू शकतो बघा या ठिकाणी आपल्याला दिसतं म्हणजे आपण काय करतो त्याला एका प्रकारे व्हॅलिडेट करत आहोत अशा प्रकारे होता, होता व्हॅलिडेटिंग मेनू सिलेक्शन आणि नेक्स्ट टाईप आहे लास्ट यामधला फ्लोटिंग मेनूज ओके यूजर वेन यूजर स्क्रॉल द वेब पेज समटाईम वी नीड अ मेनू टू सिक टू द स्क्रीन फॉर अ पर्टिक्युलर ऑपरेशन बघा फ्लोटिंग मेनू काय असतो की जरी आपण पेज स्क्रॉल केलं तरी तो मेनू त्याची पोझिशन सोडत नाही तो मेनू त्या ठिकाणीच लोकेटेड असतो आपण स्क्रॉल जरी पेज केलं तरी तो मेनू काय असेल त्याच्या पोझिशनला लोकेटेड असेल द मेनू विच इज फिक्स वायल द स्क्रोलिंग वेब पेज इज नोन ॲज अ फ्लोटिंग मेनू बघा आताच मी जसं तुम्हाला सांगितलं आपण जरी वेब पेज स्क्रॉल केलं तरी तो मेनू काय असतो त्याच्या पोझिशनला फिक्स्ड असतो त्याला म्हणतात फ्लोटिंग मेनू अ फ्लोटिंग मेनू कॅन बी क्रिएटेड बाय सेटिंग द स्टाईल पोझिशन ऑफ द मेनू इज फिक्स्ड आपल्याला फ्लोटिंग मेनू करण्यासाठी स्टाईल प्रॉपर्टी वापरावं लागते आणि त्याची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू ठेवावं लागते फिक्स्ड असे की तुम्हाला प्रोग्राम बघतो आपण याचा प्रोग्राम बघू एकदा फ्लोटिंग मेनू या ठिकाणी फंक्शन आणि वेगवेगळ्या गेट एलिमेंट बाय आय डी हे सर्व आपण केले आहे आणि जर नसेल तर त्याचा सब्जेक्ट आता इथं आपल्याला जर असेल तर तो एनियरएस टीमला मध्ये आपण प्रिंट करणार आहे आपल्याला बघायचं आहे मेनू बाबतीत या ठिकाणी मेनू घेतला आहे आपण सिलेक्ट माय स्टाईल माय त्याचा आयडी दिला सिलेक्ट, सिलेक्ट स्टाईल बघायची इथं हे आपल्याला फ्लोटिंग महत्त्वाचं आहे फ्लोटिंगसाठी त्याची स्टाईल प्रॉपर्टी यूज केली आणि त्याची पोझिशन ठेवली आपण फिक्स्ड म्हणजे आपण जरी पेज स्क्रॉल केलं तरी तो त्याच्या पोझिशनला फिक्स्ड असणार आहे आणि त्याचे ऑप्शन्स वगैरे आहेत ठीक आहे आणि हा त्याचा प्रोग्राम आहे याला पण आपण एक्झिक्यूट करू फ्लोटिंग मेन्यूला बघा आता फ्लोटिंग मेनू या ठिकाणी सिलेक्ट सब्जेक्ट हे आपण करू शकतो बघा इथं सबमिट हे झालं पण आता फ्लोटिंग म्हणजे काय स्क्रॉल केला बघा इथं स्क्रॉल दिसतोय याचा जो मेनू आहे हा हा एका जागेवरती स्टॉप आहे बघा स्क्रॉल करतो मी याला अजून जर झूम केलं बघा हे स्क्रॉल झालंय आहे पण अशी जी ही मेनूची जी पोझिशन आहे ही हा जो इथं मेनू दिसतोय आपल्याला तो त्याची पोझिशन सोडत नाही म्हणून याला ज्या लोकेशनला तो आला त्याच आपण हे जरी स्क्रॉल केलं त्या लोकेशनला जो असेल त्याच लोकेशनला तो स्टॉप होतोय बघा याला म्हणतात फ्लोटिंग मेन्यूज म्हणजे त्याची पोजिशन काय असेल फिक्स्ड असेल सेम असेल तो पेज जरी स्क्रॉल झाला तरी आपण तो कुठेही जाऊन तो काय करू शकतो ते व्हॅल्यूज आपण सिलेक्ट करू शकतो ओके हे होते चार टाईप आहे याचे जे काय प्रोग्राम्स आहेत तुम्हाला ही व्हिडिओचे जे काय डिस्क्रिप्शन आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक असेल तिथून तुम्ही ते हे सर्व प्रोग्राम्स डाउनलोड करू शकता बघू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला प्रोग्राम्समध्ये काय डिफिकल्टी असेल तर तुम्ही नक्कीच मला या व्हिडिओवरती कमेंट करा या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा ओके थँक्यू